सुबह सीतामढ़ी स्थित फुटपाथ पर से एक ऑटो चालक का शव बरामद हुआ था। पुलिस ने इस मामले का पर्दाफाश करते हुए आरोपी को पकड़ लिया है। चौंकाने वाली बात यह है कि आरोपी 20 वर्षीय छात्र है। मृतक शराब पीकर आरोपी को गाली गलौज कर रहा था, जिसके चलते आरोपी ने युवक के सिर पर पत्थर से वार कर दिया। काल दिनांक 21 रोजी 11 वाजता आम्हाला खबर मिळाली की एका ऑटोवाल्याचा डोक्यामध्ये दगड घालून तो मृतावस्थेत पडलेला आहे। या बाबतीत तात्काळ आम्ही पोलीस स्टेशनचा डीबी स्टाफ आणि आम्ही स्वतः तात्काळ त्या ठिकाणी पोहोचलो। या बाबतीत मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या बाबतीत बर्डी पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच यांच्या सर्व स्टाफने मोबाईल सर्व्हेलन्स आणि CCTV फुटेजचा तात्काळ माहिती घेऊन आरोपी डिस्क्लोज करण्यात आलेला होता। आणि या बाबतीत क्राईम ब्रांचने ताबडतोब आरोपीला ताब्यात घेतले। सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आरोपीचं नाव साहिल राऊत, वय वर्ष 20 असे आहे। तो सध्या BA शिक्षण घेत आहे आणि त्याला आता आज कोर्टामध्ये प्रोड्यूस करून रिमांड घेतला जाईल। रिमांड घेऊन त्याच्या पुढची चौकशी आम्ही करीत आहोत। प्राथमिक चौकशीमध्ये एकमेकांचे परिचित नाही आहेत, परंतु त्याने ऑटो लावून तो ऑटोवर मृतक जो आहे हा दारू पिऊन त्या ठिकाणी झोपला होता आणि त्या ह्याच्यामध्ये त्या दोघांचा किरकोळ कारणांवरनं वाद झाला, शिवीगाळ झाली आणि त्या ह्याच्यामध्ये राग येऊन आरोपीने फिर्यादीचा खून केला अशी प्राथमिक माहिती आहे। पण रिमांड मिळाल्यानंतर याच्याबद्दल सखोल तपास करण्यात येईल।